कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सहकार्यानं कोपरगाव शहरामधील सर्व रस्त्यांवर सोडियम हायपोक्लोराईड जंतुनाशक फवारणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष विपिन कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली आहे. याप्रसंगी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, शिवसेनेचे उत्तरनगर जिल्हा उपाध्यक्ष कैलास जाधव, भाजपचे शहराध्यक्ष कैलास खैरे, गटनेते रवींद्र पाठक यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं कोपरगाव नगरपालिकेचे 350 आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य सूटचं वाटप अध्यक्ष विपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते 23 मार्च रोजी करण्यात आलं. यावेळी प्रत्येक नगरसेवकांमार्फत प्रभागामधील नागरिकांना 10,000 सुरक्षा मास्कचं वाटप करण्यात आलंय. तसेच सॅनिटायझरचा तुटवडा सध्या भारतामध्ये आहे. सहकार महर्षी कोल्हे कारखान्याकडे 2 टन सॅनिटायझरचा साठा असून महाराष्ट्र शासनानं मागणी केल्यास तो आपण देण्यास तयार आहोत असंही ते म्हणालेत. यावेळी माजी आमदार स्नेहता कोल्हे, उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे, गटनेते रवींद्र पाठक, सर्व नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. विपिनदादा कोल्हे पुढे म्हणालेत की सध्या कोरोना महामारीमुळे जग हादरलंय. संजीवनी उद्योग समूह प्रत्येक संकटात सर्वप्रथम आजवर सहाय्य करत आलाय. त्या भावनेमध्ये संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथक आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने जनजागृती करून फोगर मशीनच्या साह्यानं जंतुनाशक फवारणी 23 मार्च रोजी करण्यात आली आहे. सध्या कोरोना विषाणूंमुळे अन्य देशात मृत्यूदर वाढलाय. भारत महाकाय देश आहे. इथे कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढला तर त्या तुलनेमध्ये आरोग्य सुविधा कमी आहेत. त्यासाठी प्रत्येकानं काळजी घेतलीच पाहिजे. मनुष्याच्या संपर्कामधची साखळी तोडून पुढील 15 दिवस सतर्क राहावं. माजी आमदार शंकरराव कोल्हे यांनी समाज कार्याचा वसा दिलाय. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत हा उपक्रम हाती घेण्यात आला. सध्या विमानतळावरती ज्या पद्धतीनं फवारणी केली जाते त्याच धर्तीवर कोपरगाव शहरामध्ये सोडियम क्लोराईडची फवारणी करण्यात आली आहे. याचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्वांनी सहकार्य करावं. श्रद्धा आहे, सबुरी ठेवा असं ते म्हणालेत. आणि शेवटी सुरक्षा अधिकारी प्रकाश डुमरे यांनी सर्वांचे आभार मानलेत. जगामध्ये जे कोरोना आजाराचं संकट आलेलं आहे, संपूर्ण जग हादरलं आणि तसंच आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा मोठं संकट उभं राहिलं आणि प्रगतिशील देशामध्ये सुद्धा जर का एवढा प्रसार झपाट्याने झाला तर आपल्याकडे तर तेवढ्या निश्चितच सुविधा नाही आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी काल जनता कर्फ्यू असं एक आवाहन केलं आणि सगळ्यांनी जनतेने त्याला प्रतिसाद दिला. कारण आज आपला देश संकटात आहे. हा संसर्गजन्य आजार आहे आणि म्हणून सगळ्यांना एक स्वतःची व्यक्तिगत स्वच्छता, गर्दी न करणं किंवा विशिष्ट काही जे काही सूचना आल्या केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या, त्या पाळणं, संचारबंदी असेल, जे जे काही आदेश येतील ते आपल्याला पाळणं गरजेचं आहे. तर खऱ्या अर्थाने ही देशसेवा आहे असं मला वाटतं. आणि स्वतः स्वतःचं रक्षण करायचं आहे. घरात थांबून आपल्याला देशाला, देशावरचं प्रेम आपलं दाखवायचं आहे. अशा या संकटकाळी जर का आपला देशासाठी सहकार्याच्या भावनेने उपयोग झाला तर निश्चित आपल्यासाठी ती एक समाधानाची गोष्ट आहे. आज सर्व जाती धर्म सगळं विसरून एक मानवतेच्या भावनेतून आपल्याला सगळ्यांना या संकटावर मात करायची आहे. जणू काही हे युद्ध आहे आणि या युद्धात आपल्याला जिंकायचं आहे. या लढाईला आपल्याला जरी हे संकट सामोरे जायचं आहे आणि जरी हे संकट गंभीर असलं तर खंबीरपणे आपण सगळ्यांनी लढा द्यायचा आहे. मिळून सगळ्यांनी जर का आपण या कोरोनावर लढा देऊन आपण जिंकलो तर निश्चित आपल्यावर भविष्यात पुढे येणारे जे काही बेरोजगारीचं, आर्थिक संकट, अनेक पुढे अजून संकट आहेत की ज्याला आपल्याला सामोरे जायचं आहे. त्यासाठी संजीवनी उद्योग समूह, संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून माजी मंत्री आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब यांचाही वाढदिवसाच्या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकीतून संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथक जे आहे त्या पथकाच्या माध्यमातून कारखान्याचे चेअरमन माननीय विपिनदादा कोल्हे साहेब, विवेक भैया यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण इथे औषध फवारणी एक चांगल्या पद्धतीची करतो आहे कोपरगाव शहरामध्ये. त्याचबरोबर जे नागरिक सेवा करणार आहेत,
म्हणजे स्वच्छता सफाई कामगार स्वच्छतेसाठी शहरातले नगरपालिकेचे किंवा इतर जे सहकार्य करणार आहेत त्यांच्यासाठी मास्कची व्यवस्था असेल, त्यांच्यासाठी फुल त्यांचा जो काही ड्रेस आहे तो असेल, गमबूट असेल, हे ग्लोव्ज असतील, ह्या सगळ्या सुरक्षेच्या व्यवस्था आपण त्यांना मदत म्हणून घेत आहोत. त्याचं कारण शेवटी काल आपण बघितलं, मोदी साहेबांनी सांगितलं की संध्याकाळी थाळी आणि टाळी वाजवली पाहिजे किंवा त्यांना एक प्रकारे त्यांच्याविषयी कृतज्ञता, जे डॉक्टर नर्सेस जी काही शासकीय यंत्रणा या आजारासाठी सामान्य जो काही रुग्ण असेल किंवा जे काही नागरिक असतील यांच्यासाठी जे धावपळ करतायत जी यंत्रणा त्यांच्याविषयी एक आदर रिस्पेक्ट त्यांना सलाम करण्यासाठी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काल आपण सगळ्यांनी सामुदायिकरित्या टाळी वाजवून त्यांच्याविषयीचा रिस्पेक्ट व्यक्त केला. तर निश्चित अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या उपक्रमातून आव्हान केलं जाणार आहे आणि त्या आव्हानाला आपण नागरिकांनी सगळ्यांनी साथ द्यावी अशी मी कळकळीची विनंती करते. कारण आपण गांभीर्याने घ्या या संकटाला, गांभीर्याने घ्या, काळजी करू नका, पॅनिक होऊ नका, पण काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, परिवाराची घ्या आणि आजूबाजूच्या जनतेची सुद्धा काळजी घ्या. आणि आपण सातत्याने प्रार्थना करतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे, असं जर का आपण म्हणत असू तर देशसेवेची ही एक संधी आहे की देशाच्या आलेल्या संकटाला मी स्वतः देशासाठी लढणार आहे, घरात थांबून गर्दी न करता या संसर्ग हा वाढू नये यासाठी जे काही आव्हान केलेलं आहे, कळकळीची विनंती आपल्या सरकारने केलेली आहे, त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला पाहिजे. आणि आपण जर का सगळेजण या युद्धात खंबीरपणे उभं राहिलो तर निश्चित आपण या कोरोनाच्या विषाणूविरुद्ध या युद्धामध्ये आपण जिंकू याची मला खात्री आहे. आणि म्हणून माझी कळकळीची कोपरगाववासियांना सुद्धा विनंती आहे की माननीय बिपिनदादांनी वारंवार कोपरगावर जेव्हा जेव्हा संकट येतं त्या त्यावेळी औषध फवारणी असेल, इतर पाणी पिण्याचा जरी का प्रश्न निर्माण झाला दुष्काळात तर पाण्याचे टँकर देऊन प्रसंगी स्वतःच्या उद्योग समूहाचे प्लॅनसुद्धा बंद ठेवलेले आहे. त्यावेळी ज्या ज्यावेळी कोपरगाववर संकट येतं त्यावेळी संजीवनी उद्योग समूह माननीय बिपिनदादा कोणे साहेब उभे राहतात. त्याच पद्धतीने या संकटाला सुद्धा ही पहिला हा शुगर फॅक्टरी आहे ही पहिली, आणि ज्याचे संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथक आहे स्वतःचं एक माननीय बिपिनदादांच्या सहकार्याने, त्या पथकाच्या माध्यमातून आपण ही सगळी सुविधा आपल्या शहरासाठी देत आहोत. तर सगळ्यांनी व्यवस्थितरित्या याही ही जी काही योजना आहे याला सगळ्यांनी सहकार्य करावं अशी माझी कळकळीची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागरिकांना एकच सल्ला देणार आहे, कारण की आम्ही आज हे सगळं करतोय, आदरणीय कोल्हे साहेबांचा वाढदिवस पण आहे उद्यापासून, पण त्या अगोदरच आम्ही आज हे सुरुवात त्या ठिकाणी करतोय. पण नागरिकांना एकच सांगेल की आपण हा जे सरकार जे सांगतंय की आपण पुढचे 15 दिवस हे एकमेकांच्या पासून दूर राहिलं पाहिजे, याची जी साखळी आहे ही तोडायची आपल्याला आहे, तर सरकारचे जे डायरेक्शन देतात त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे. आणि उगतच जाऊन गर्दी करण्यापेक्षा कुठेतरी चाललोय बा हे दाखवायचं, मला काही होत नाही, मला काही होणार नाही, अशा पद्धतीची जी काही भावना आपण ठेवत असतो, मला वाटतं की त्यापासून हा रोग जगामध्ये सगळ्या प्रगतिशील देशांमध्ये फोफावत चाललेला आहे. आणि आज इटलीची आपण परिस्थिती पाहतोय की रोज जवळजवळ 800 आसपास माणसांचा मृत्यू त्या ठिकाणी होतोय, आणि एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये जर कधी आले तर आपल्याकडे हॉस्पिटल नाही, तेवढे आपल्याकडे बाकीचे इक्विपमेंट्स नाहीत आणि सगळ्यांवरती ताण त्या ठिकाणी पडेल. फक्त आपण 15 दिवस शांत बसा, आपल्याला जे काय करायचं त्या महिन्या 1.5 महिन्याने आपल्याला जे वाटतं हौस आहे ती त्याच्यानंतर करू शकता. इतकं वर्ष आज आपण निसर्गावरती चूक केलेली आहे म्हणून आपण परत ही चूक करू नका. आपल्याला परत विनंती राहील की पुढचे 3 आठवडे तरी आपण कमीत कमी हा सगळा संपर्क बाजूला ठेवून आपण घरामध्ये एकटे राहा, आणि जर कधी काही अडचण वाटली तर आरोग्य अधिकाऱ्याला तिथल्या तुमच्या लोकल आरोग्य अधिकाऱ्याला सांगून तरच तपासणी करा. कारण की जी माहिती आपल्याला येते की या तपासणीच्या ज्या किट आहे या सुद्धा आपल्याकडे 15 लाखाच्या पुढे आपल्याकडे उपलब्ध नाही, आणि सगळ्यांनी जर कधी म्हणायला लागले की मला तपासा तर त्या सुद्धा योग्य होणार नाही. म्हणून जे खरंच कोणाला ताप आलेला आहे, खूप शिंका येतात, नाक वाहतंय, असे जे सिम्पटम्स त्या ठिकाणी सांगितलेले त्याच लोकांनी आरोग्य अधिकाऱ्याशी मग ते आपल्या PSC चा असो रुरल हॉस्पिटल. योगेश डोके, 24 तास, कोपरगाव.